यानंतरची बातमी पिंपरी चिंचवडमधून येते. पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिकांवरती आयकर विभागाचे छापे पडलेले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये बांधकाम व्यावसायिकांवरती छापेमारी झाली आहे. 3 बांधकाम व्यावसायिकांचं घर आणि ऑफिसवरती आयकरचा छापा पडलेला आहे. पिंपरीतील बांधकाम व्यावसायिक श्री अस्वानी यांच्या बंगल्याबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी. पिंपरी चिंचवड शहरात आयकर विभागाचे धाड सत्र आता पुन्हा एकदा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. आयकर विभागाचे धाड सत्र हे आता कोणत्या राजकीय व्यक्तींच्या घरांवरती दिसून येत नाहीये, तर बांधकाम व्यावसायिकांवरती दिसून येत आहे. पिंपरी शहरातील मोठे बांधकाम व्यावसायिक असणारे अस्वानी कुटुंबीय आणि या अस्वानी कुटुंबीयांच्या घरावरती आता एकंदरीत आयकर विभागाने धाड टाकल्याचं पाहायला मिळतंय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ह्या अस्वानी कुटुंबियाचा पिंपरी चिंचवडच्या राजकारणावरती एक मोठा वरदास्त असल्याचं पाहायला मिळतंय. कारण शहरातील जे राजकारण आहे ते राजकारण खरं तर या कुटुंबापासून वळविलं जातं असंही बोललं जातंय. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर शहरातील अनेक जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांच्या घरांवरतीही धाडी टाकण्याचा प्रयत्न एकंदरीत दिसून येताना पाहायला मिळत आहेत. आणि ही खात्रीशीर सूत्रांकडनं माहिती आपल्याकडे मिळाल्याचं पाहायला मिळतंय. याच घरामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस असतील, त्यानंतर आयकर विभाग असेल, अशा दोनही विभागांकडनं तपासणी खरं तर कागदपत्रांची सुरू आहे. आणि कोणत्या कागदपत्रांमध्ये अनैतिकता झाली का हे एकंदरीत पाहिलं जात आहे. आणि शहरातील इतर जी 2 ठिकाणं आहेत तिथेही खरं तर आयकर विभागाच्या धाडी पडल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड.